मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एकदा जे केलं ते सत्य सांगण्याची हिंमत माझ्यामध्ये. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्या चिमुकलीच्या आई वडिलांचं सांत्वन केलं. होय, मी शिव्या दिलेल्या आहेत हे मी ठासून सांगतो. पण सौम्य शब्दातही तुम्ही त्याचं हे करू शकता. सौम्य शब्द कळत नाही आजकाल लोकांना. त्यांना हीच भाषा कळते ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत मी बोललेलो आहे. अपोजिट काय सांगाल, एका पत्रकाराला आपण शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे, ही क्लिप नक्की आपली आहे का? निश्चितपणे ती माझीच आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. एकदा जे केलं ते सत्य सांगण्याची हिंमत माझ्यामध्ये. याचं कारण असं आहे की ही जी काही दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेमध्ये प्रत्येक जण सांत्वन करत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाची सगळी धावपळ सोडून त्या ठिकाणी जो काही महामोर्चा ह्या घटनेच्या निषेधार्थ निघालेला होता त्या महामोर्चामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्या चिमुकलीच्या आई वडिलांचं सांत्वन केलं, त्यांची जबाबदारी घेतली, फास्ट ट्रॅकवर चालण्याच्या संदर्भातल्या सूचना प्रशासनाला केल्या, चांगला वकील देण्याच्या संदर्भामध्ये आई वडिलांशी चर्चा केली. हा विषय तुमच्यासह सगळ्या जनतेने ऐकला. अशा परिस्थितीत एखादा पत्रकार असं कसं म्हणू शकतो की मुख्यमंत्री चमकोगिरी करताय? अशी पत्रकारिता तुमची आहे? आणि मग जर का असं म्हणत असेल तर मी माझ्या नेत्यासाठी, माझ्या मुख्यमंत्र्यासाठी, ज्याच्यावर ज्याला घटनेचं गांभीर्य नाही अशा पत्रकाराला होय मी शिव्या दिलेल्या आहेत हे मी ठासून सांगतो. पण सौम्य शब्दातही तुम्ही त्याचं हे करू शकता. सौम्य शब्द कळत नाही आजकाल लोकांना. त्यांना हीच भाषा कळते ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत मी बोललेलो आहे. आणि दुसरा विषय तुमच्या माहितीकरता सांगतो, ही चिमुकली 7 वर्षाची, हा बडवा व्हिडिओमध्ये काय दाखवतो की आजकाल आई वडिलांनी मुलींकडे लक्ष नाही. मुलींनी सकाळी 5 वाजता उठतात आणि 1-1 तास कोणाबरोबर त्या गप्पा मारतात हे पालकांनी तपासलं पाहिजे. ह्या सल्ला देण्याची वेळ याची ही होती? एवढी मोठी निषेधार्य घटना असताना हा एवढा मोठा झाला की तो प्रत्येक पालकाला मुलीच्या बाबतीत फोनवर बोलता, ही 7 वर्षाची मुलगी फोनवर बोलत होती, याच्यामुळे तिची ही घटना घडली? एवढं जर का गांभीर्य अशा एखाद्या पत्रकाराला नसेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम मी केलेलं आहे, त्याला वाटेल ते त्यांनी करावं. अप्पासाहेब, आता याच्यावर नेमकं विरोधकांकडून तुमच्यावर टीका पण केली जाते, टीकेला कसं सामोरे जाता? मी कसा सामोरं जायचं तो माझा प्रश्न आहे. त्याला येऊ द्या ना, कोणकोण विरोधक याच्यावर आहेत तुम्ही एकदा बघा. सगळे माझे समर्थनार्थ आहेत. एकही टीकाकार तुम्हाला त्याच्यावाल्या याच्यात दिसणार नाही.